झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण बघाय प्राईम वॉच बिबटे आणि माणसातल्या संघर्षाविषयी आपण बोलतोय आणि आपल्या सोबत आहेत संशोधक विद्या आत्रेय. विद्या मॅडम, तुम्ही अनेक दिवस बिबट्यांवर संशोधन करताय, एक जंगली प्राणी म्हणून तुम्ही याची स्वभाव वैशिष्ट्य काय सांगाल? त्यांच्यामध्ये पण हे इंटरॅक्शन आहे, रिलेशनशिप्स आहे, जे आम्हाला त्याचं माहिती नसतं. आणि दुसरं गोष्ट माहिती नाही, तुम्ही आजोबाचं गोष्ट ऐकलेलं आहे की नाही, पण ते बिबट्याला माळशेज घाटला सोडलं होतं. त्यांनी 25 दिवसात 120 किलोमीटर चालून आग्रा हायवे क्रॉस केलं, कसारा रेल्वे स्टेशन क्रॉस केलं, तांजा अभयारण्य क्रॉस केलं, तुंगरेश्वर अभयारण्य क्रॉस केलं आणि माळशेज घाटपासून सरळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानला येऊन तो राहायला होता 2 वर्ष. तर त्यांचं जे 120 किलोमीटर चालून जायचं 25 दिवसात आम्हाला अशक्य वाटतं, पण ते रेग्युलरली करतात. तर हे अभयारण्याचं कॉन्सेप्ट की 100 स्क्वेअर किलोमीटर मध्ये ते बिबट्या फक्त तिथे राहणार, ते आमच्या दृष्टीने तसं आहे, पण त्यांच्या दृष्टीने तसं नसतं. खरंय, तुम्ही बराच काळ बिबट्यांवरती संशोधन करण्यासाठी जंगलात घालवलाय, तुमच्यावर बिबट्यानं कधी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता का, किंवा तसं काही झालं होतं का? जे 5 महिने आम्ही काम केलं जेव्हा 21 बिबटे होते, तेव्हा कोणावरती हल्ले नाही झाले होते. तर ह्याचं उदाहरण आहे की ते आम्हाला घाबरून राहतात, आम्हाला आमच्यापासून लांब राहतात, पण आम्ही त्याला आकर्षित पण करतात. तर महत्वाचं गोष्ट हे आहे की तुम्हाला संघर्ष कमी करायचा आहे तर आपल्या हातातच आहे. म्हणजे लहान मुलांचं काळजी घ्यायला लागेल. मी पुण्यामध्ये पण माझ्या मुलगीला रात्री एकटी जायला नाही सोडत, आणि बिबट्याच्या क्षेत्रात राहते तर मी नक्की म्हणजे तिला जवळच ठेवणार. आणि दुसरं गोष्ट हे पण आहे की घराचं जवळ जे कचरा आहे, तुम्ही ते स्वच्छ केलं तर कुत्रा नसणार, मग त्याला आकर्षित करायचं पण जे कुत्रं आहे ते पण त्याला आकर्षित म्हणजे नाही करणार. तर ते आपल्या हातातच आहे की आम्हाला कसं. नक्कीच. थोडक्यात विद्या मॅडम, आपल्याला असं म्हणता येईल की आपणच अर्थात माणसानेच या संघर्षावरती उपाय शोधून काढणं, हा संघर्ष टाळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणं आता यापुढे अत्यंत आवश्यक बनलंय. धन्यवाद आमच्याशी सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. प्राईम वॉच मध्ये आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. एक पाऊल झी 24 तास एक पाऊल पुढे.